आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. याच भक्तांना सुखरूप प्रवासासाठी आष्टी आगारातून 20 स्पेशल बसेसची सोय करण्यात आली आहे. सुरक्षित प्रवासाचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा व ग्रामीण भागातील कमीत कमी 40 ग्रुप वारकऱ्यांसाठी स्वतःचेच बसेस देण्यात येणार आहेत. याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख संतोष डोके यांनी केलं आहे. आषाढी एकादशीतील पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सोहळा. विठू नामाचा गजब करत मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होतात आणि वारीचा हा सोहळा डोळ्यात अगदी भरून ठेवावा असाच असतो. हाच नयनरम्य वारीचा सोहळा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी आष्टी तालुक्यातील 40 ग्रुप वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बस मिळणार असून विठुरायाच्या दर्शनासाठी सेवा असणार आहे. याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नंतर या वर्षी वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे मोठ्या संख्येने रवाना होणार आहेत आणि यासाठी आष्टी तालुक्यातून किती बसेसची सोय कशा प्रकारे एसटी महामंडळातर्फे नियोजन करण्यात आलेलं आहे यासाठी आपण आगार प्रमुख डोके साहेब आहेत यांच्याकडून चर्चा जाणून घेऊयात. वारीसाठी पंढरपूरसाठी 20 गाड्याचं नियोजन केलेलं आहे. या 20 गाड्यामध्ये जर एका गावातून जर एका गाडीचा ग्रुप झाला तर त्या गावाला आपण स्पेशल गाडी देणार आहोत. त्यांची नेण्या आणायची गावापर्यंत सोय करणार आहोत. तरी प्रवाशांनी भावी भक्तांनी एसटी महामंडळाच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ. अक्षय विधाते, सुमन न्यूज, आष्टी.